वृषभ राशीसाठी कसा असणार आहे मे महिना, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघताय का, अहो मग फेसबुक पेजलाही फॉलो करा. चला आता वळूया वृषभ राशीच्या कौटुंबिक जीवनाकडे. कौटुंबिक जीवन चांगलंच असणार आहे, घरात कोणतीही नवीन समस्या उद्भवणार नाही, त्यामुळे थोडं रिलॅक्स व्हा. सर्वांमध्ये परस्पर प्रेमही राहील. महिन्याच्या चौथ्या आठवड्यात घरी नातेवाईक सुद्धा भेट देतील. या काळात तुम्ही थोडेसे व्यस्त मात्र राहाल, परंतु या महिन्यात मे महिन्यामध्ये मुख्यतः कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घ्या, कारण कोणाची तरी प्रकृती बिघडू शकते किंवा कोणीतरी आजारी पडू शकतं. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि हो, घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसाचा पाठ करा. आता बघूया वृषभ राशीचं व्यावसायिक जीवन. या महिन्यात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल, अपेक्षित परिणाम मिळायला थोडा वेळ लागेल. कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. पण हो, व्यवसायात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगा. नोकरी संदर्भात बोलायचं झालं तर जे वृषभ राशीचे लोक नोकरी करतायत त्यांना उगाचच नोकरी गमावण्याची भीती वाटत आहे. प्रत्यक्षात तुमच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही, पण काय माहिती का, तुम्हाला एक अनामिक भीती यातून सतावत राहील. पण काळजी करू नका, त्यावर उपाय आहे. ऑफिसमधल्या राजकारणापासून लांब राहा, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांचे अर्धे किंवा अपूर्ण राहिलेले प्रकल्पही पूर्ण होतील. ज्यांनी नुकताच महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्यांच्या शिक्षकांच्या कौतुकास ते पात्र होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी घरातल्याच कामात अधिक गुंतून पडतील, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होईल. पण तुम्ही तुमची पूर्ण तयारी ठेवा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, हा सल्ला त्यांना देण्यात येतो. आता बघूया वृषभ राशीचं प्रेम जीवन मे महिन्यामध्ये कुठले वळण घेणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना या महिन्यात नवीन जीवन साथी मिळू शकतो, अर्थात चांगली स्थळं त्यांच्यासाठी येऊ शकतात. म्हणूनच सतर्क राहा आणि स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. विवाहित लोकांना या महिन्यात त्यांच्या पती किंवा पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे त्यांच्यात प्रेम अधिक वाढेल. काही गोष्टींवर वाद होतील खरे, पण तोही मिटला जाईल. जर तुम्ही काही काळापासून कुणासोबत तरी प्रेम संबंधांमध्ये असाल तर त्यात थोडा तणाव निर्माण होईल आणि जुन्या मुद्द्यांमुळे तुमच्या नात्यात तेढ वाढू शकतो. अशा वेळी तुम्हाला सगळं संयमाने हाताळण्याचा सल्ला दिला जातोय. आता जे लोक स्वतःसाठी स्थळं बघतायत त्यांच्यासाठी काळ चांगला आहे, काही चांगली स्थळं त्यांच्या समोर येऊ शकतात. आता बघूया आरोग्य तुमचं कसं असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि कोणताही नवीन आजार होणार नाही. उष्णतेमुळे तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो खरा, पण थंड पदार्थ खा आणि भरपूर पाणी प्या, थोडासा प्राणायाम करा. कर्करोगाच्या रुग्णांनी विशेष काळजी मात्र घ्यावी, कारण अचानक काही वेदना त्यांना होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिकदृष्ट्या हा महिना थोडा चढ उतारांचा जाईल खरा. कधी कधी तुम्ही खूप आनंदी असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमच्या मनात निराशेची भावना येईल. अशा स्थितीमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे आणि रात्रीची झोप पूर्ण व्यवस्थित घ्या, म्हणजे तुमचं मन शांत राहील. मे महिन्यासाठी वृषभ राशीचा शुभ क्रमांक असेल 3 आणि शुभ रंग असेल गुलाबी. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करा, भुकेलेल्यांना अन्न द्या. त्यामुळे काय होईल तर तुमचे जे काही ग्रहमान थोडेफार खराब असेल ते चांगले होण्यास मदत होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.